नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. सुरुवातीला बातमी, अर्थातच कोरोनाच्या सगळ्यात महत्वाच्या अपडेट्स आपण सुरुवातीला घेणार आहोत. देशभराचा जर का विचार केला तर गेल्या 24 तासात आत्तापर्यंतचे सर्वाधिक नवे कोरोनाबाधित आत्तापर्यंत आढळून आलेत. काल तब्बल 2,73,810 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेत. ही आत्तापर्यंतची नव्या रुग्णांची उच्चांकी वाढ आहे. तर देशात कोरोनामुळे काल 1,619 जणांचा मृत्यू झाला. 1,44,178 जणांनी काल कोरोनावर मात केली, त्यांना आपापल्या घरी सोडण्यात आलं. देशातली रुग्णवाढ खरंच चिंताजनक म्हणावी लागेल. गेल्या काही दिवसांपासून देशात सलग 2,00,000 जास्त नवे रुग्ण दररोज सापडत आहेत, त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येते. लोकांनी नियमांचं पालन अधिक काटेकोरपणे करणं हे अत्यंत आवश्यक आहे. प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, कोणकोणत्या भागातून रुग्णसंख्या झपाट्यानं वाढतीये? मिलिंद, जर आकडेवारी बघितली त्याचा उल्लेख आपण केला, 2,73,810 हे नवीन रुग्ण आहे आणि गेल्या 5 दिवसांपासून सलग 2,00,000 वर आकडेवारी नवीन रुग्णांची येत आहे. आणि महत्वाचं म्हणजे देशातील जे 13 राज्य आहे, ज्यामध्ये महाराष्ट्र आहे, कर्नाटक आहे, राजस्थान आहे, उत्तर प्रदेश आहे, मध्य प्रदेश आहे, याशिवाय तमिळनाडू आहे, यासारख्या राज्यांमध्ये, देशातील असे 13 राज्य आहे ज्या राज्यांमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. एकीकडे लसीकरणही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. काल गेल्या 24 तासात जवळपास 1,23,00,000 जवळपास लसीकरण झालेलं आहे आणि आतापर्यंत 12 कोटीच्या वर्षापेक्षा जास्त लोकांचं लसीकरण झालंय. असं असताना देखील गेली जर 10 दिवसाची आकडेवारी जर बघितली आपण 7 तारखेपासून 18 तारखेपर्यंत, त्यामध्ये दररोज साधारणतः 1,00,000 जास्त वाढ, जे 7 एप्रिल ते साधारणतः 14 एप्रिलपर्यंत, यामध्ये 7 दिवस दररोज 1,00,000 जास्त वाढ होती. 15 तारखेपासून सलग 18 तारखेपर्यंत हे 2,00,000 जास्त रुग्णांची नवीन रुग्ण आहेत, त्यामुळे धोका अजूनही कायम आहे असं म्हणावं लागेल. आणि मृत्यूसंख्या देखील दररोज वाढतच आहे. त्यामागे कारण असं आहे की अनेक ठिकाणी बेड उपलब्ध होत नाही आहे, अनेक ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा आहे. राज्य सरकार, केंद्र सरकार दोनही युद्धस्तरावरती ऑक्सिजनचा पुरवठा कसा करता येईल यासाठी यंत्रणा कार्यरत करत आहे. तरी पण जोपर्यंत लोकांनी सावधगिरी बाळगणं जागृती होतच आहे, पण एकतर 6 फुटाचं अंतर पाळणं, प्रत्येक वेळी मास्क हाताळणं आणि हात सॅनिटाईज करणं किंवा साबणीनं हात धुणं, हे या जर गोष्टी पाळल्या तर कुठेतरी कोरोनाच्या या महाधोक्यापासून दूर राहण्याची शक्यता आहे. बरं प्रशांत, तूर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. त्यामुळे नियमांचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन पुन्हा पुन्हा केंद्रीय यंत्रणा करतायत आणि त्याहीपेक्षा स्वतःची सुरक्षितता महत्वाची असेल तर नियमांचं काटेकोर पालन केलं पाहिजे. देशावर आजपर्यंत कधीही ओढवलं नाही असं ऑक्सिजनचं संकट ओढवलंय. कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आणि दररोज ती अशीच होते आहे, पण रुग्णवाढीचा वेग आहे त्या वेगानं ऑक्सिजनचा पुरवठा मात्र सगळीकडे वाढत नाही आहे. मुंबईत तर गेल्या काही दिवसांपासून ऑक्सिजनचा मोठा तुटवडा आहे. अन्य ठिकाणच्या मागणीच्या पुरवठ्याचं मोठं आव्हान या क्षेत्रातल्या कंपन्यांसमोर आहे. काही जिल्ह्यांमध्ये तर मागणीपेक्षा 1 ते 5 टन कमी पुरवठा होतोय. या संकटाशी दोन हात करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी, विविध सरकारी संस्थांनी आणि खाजगी क्षेत्रांनी सुद्धा आता पुढाकार घेतलाय. सध्याची जिल्हानिहाय स्थिती काय आहे आपण एक धावती नजर टाकूयात. तर सध्याची स्थिती असं सांगते, पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, औरंगाबाद या शहरांमध्ये तुटवडा आहे. 30 एप्रिलपर्यंत उपचाराधीन रुग्ण वाढण्याची शंका आहे, शक्यता आहे. 30 एप्रिलपर्यंत रुग्णांची संख्या ही 11.9 लाखांवर जाऊ शकते. दर दिवशी साधारण 1,200 मेट्रिक टनपेक्षा जास्त ऑक्सिजनची आवश्यकता आहे. एप्रिल अखेरपर्यंत दररोज 2,000 मेट्रिक टनची गरज भासू शकते आणि अशा परिस्थितीमध्ये ऑक्सिजनची अधिक निर्मिती करणं हा एकमेव पर्याय. राज्यात ॲक्टिव्ह रुग्ण 5,64,000 आहेत. ऑक्सिजनची जी सध्याची आवश्यकता आहे ती 1,278 मेट्रिक टन इतकी आहे. शहरात प्राणवायूची पातळी कमी झाल्यानंतर ऑक्सिजनची आवश्यकता भासते. प्रामुख्याने ऑक्सिजनची रुग्णनिहाय्य गरज
ठरवली जाते आणि त्या त्या व्यक्तीला तसा तसा ऑक्सिजन दिला जातो. रुग्णांच्या फुफ्फुसांच्या कार्यक्षमतेवरून ऑक्सिजन कोणाला किती द्यायचा हे ठरत असतं. शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण आणि न्यूमोनियाची तीव्रता या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या. इतर लक्षणांमध्ये मोठी गुंतागुंत आहे. 1995 साली ऑक्सिजन असलेल्या 95 खालती ज्यांचा ऑक्सिजन जातो त्या रुग्णांना कृत्रिम ऑक्सिजनची गरज असते. 50 ते 70 लिटर प्रति मिनिट इतकी गरज भासू शकते आणि वैद्यकीय दृष्ट्या रुग्ण स्थिर होईपर्यंत सलगपणे हा ऑक्सिजन दिला जातो. पण मग ऑक्सिजनच्या पुरवठ्यात अडचणी काय आहेत? तर पुरवठादारांच्याकडून कच्चा माल येत नाही, वाहतुकीतल्या अनेक प्रकारच्या अडचणी आहेत, किंवा पुरवठ्याच्या पूर्वी सिलेंडर रिफिलरकडे जातात आणि रिफिलर्सच्या दरवाढीमुळे सिलेंडरच्या किमतीमध्ये सुद्धा वाढ झाली. दरवाढीमुळे साधारण 4,000 सिलेंडर आता 18 ते 20 हजार रुपये खर्च करून रुग्णालयांना विकत घ्यावा लागतो. राज्यामध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असल्यानं परराज्यातून ऑक्सिजन पाठवावा अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. या विनंतीला केंद्र सरकारनं सकारात्मक प्रतिसाद दिला. नवी मुंबईतल्या कळंबोली इथून ऑक्सिजन एक्सप्रेस आज रवाना होते. या ऑक्सिजन एक्सप्रेसच्या माध्यमातून 15 ट्रक हे पाठवले जात आहेत. हे ट्रक साधारणपणे वायझॅग, जमशेदपूर, रोरकेला या ठिकाणी पाठवले जातील आणि इथून ऑक्सिजन भरून हे टँकर पुन्हा एकदा महाराष्ट्रात पोहोचतील. यासाठी विशेष ट्रकची निर्मिती करण्यात आली आहे. थोड्याच वेळात हे टँकर घेऊन जाणारी रेल्वेगाडी रवाना होईल. प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रणाली, एक मोठा दिलासा मिळेल ही गाडी आज निघणार आहे. पुढच्या 2 दिवसात ही गाडी ऑक्सिजनचे सिलेंडर म्हणजे ऑक्सिजनचा साठा घेऊन परत येईल. अगदी खरे मिलिंद सर, मी सध्या कळंबोलीला आलेले आहे. आपण आता सध्या कळंबोलीचं जे गुड शेड आहे तिथं आहोत. म्हणजे इथं ज्या सगळ्या मालगाड्या असतात त्या मालगाड्या सामान घेऊन येत असतात आणि त्यानंतर या ठिकाणी आपण पाहतोय अशा पद्धतीने ही जी रुळावर जी मालगाडी उभी आहे हीच आता असणार आहे ऑक्सिजन एक्सप्रेस. कारण या मालगाडीमध्ये अशा पद्धतीचे जे ऑक्सिजनचे टँकर्स आहेत हे टँकर्स याच्यावर लोड होणार आहेत. सध्या हे टँकर्स रिकामे आहेत. असे 15 टँकर्स येणार आहेत आणि त्यानंतर ते या मालगाडीवर लोड केले जाणार आहे. आज संध्याकाळी अशा पद्धतीचे 15 टँकर या मालगाडीवरून चढवून, आता मी दाखवते की हळूहळू ही मालगाडी ज्या ठिकाणून हे टँकरवरती चढवायची आहे त्या ठिकाणी हळूहळू आपल्याला जाताना दिसती आहे. समोर जो चढाण करण्यात आलेली आहे त्या चढाणीवरनं हे सगळे ट्रक जे आहेत या मालगाडीवर चढवले जातील. असे 15 ट्रक जे आहेत या मालगाडीवर चढवले जाणार आहेत. या ठिकाणी आपण पाहतोय रेल्वेचे कर्मचारी आहे, महाराष्ट्र पोलिसांचे सुद्धा एक अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत. ते सगळी माहिती घेतात, सगळी पाहणी करतात. अशा पद्धतीनं ही जी मालगाडी आहे ती आता त्या चढणीवर लावली जाईल आणि त्यानंतर या ठिकाणी जे तुम्ही ट्रक बघता आहात ऑक्सिजनचे, हे ट्रक जे आहेत रिकामे आहेत सध्या, त्याच्यावर चढवले जाईल आणि त्यानंतर देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन महाराष्ट्राला आत्ता ज्या गोष्टीची नितांत गरज आहे तो प्राणवायू, कारण म्हणतातच त्याला प्राणवायू, तो आपल्यासाठी अत्यंत गरजेचा झाला आहे आणि विशेषतः कोविडच्या काळामध्ये त्याची उपलब्धता कमी असल्यामुळं, त्याची किंमत जास्त वाढल्यामुळं आणि त्याचा तुटवडा निर्माण झाल्यामुळं ही आता केंद्र सरकारच्या रेल्वे विभागाच्या वतीनं ही ऑक्सिजन एक्सप्रेस जी आहे ती आता चालवली जाणार आहे आणि त्याच्यासाठी आज महाराष्ट्रातले असे 15 रिकामे टँकर जाणार आहेत. आज संध्याकाळी 4 सुमारास ही ऑक्सिजन एक्सप्रेस जी आहे ती जाईल आणि भारताच्या वेगवेगळ्या कोपऱ्यातून ऑक्सिजन भरून ही एक्सप्रेस पुन्हा 2-4 दिवसामध्ये इथं येणार आहे. त्यामुळे एक मोठा ऑक्सिजनचा साठा महाराष्ट्राला उपलब्ध होणार आहे. रेल्वे विभागाच्या वतीनं ही मालगाडी व्यवस्थित जावी यासाठीची सगळी पाहणी जी आहे ती केली जाती आहे. कारण ही ऑक्सिजन एक्सप्रेस असणार आहे प्राणवायू, ज्याची आत्ताच्या घडीला सगळ्यात जास्ती गरज आहे.
त्या प्राणवायूला वाहून आणणारी राज्याच्या वेगवेगळ्या भागातून ही एक्सप्रेस असणार आहे, त्यामुळे हिचं अनन्य साधारण महत्व आहे आताच्या घडीला महाराष्ट्रासाठी. आणि त्याच्यामुळं या एक्सप्रेसमध्ये कुठल्याही पद्धतीची उणीव राहता कामा नये, तिची वाहतूक जी आहे ती अत्यंत व्यवस्थित व्हावी यासाठी सगळ्या व्यवस्था ज्या आहेत त्या केल्या जातात. आणि आपण आता पाहतोय की या ठिकाणी दोन टँकर आलेले आहेत, उर्वरित टँकर सुद्धा थोड्या वेळात तिथे येऊन पोहोचतील. बरोबर प्रणाली, आज एकूण किती टँकर रवाना होणार आहेत? हे टँकर एकाच भागामध्ये जाणार आहेत का वेगवेगळ्या शहरांमध्ये हे टँकर जातील आणि वेगवेगळ्या ठिकाणून भरून परत महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये हे उतरतील? याच्याबाबत अजून स्पष्टता आलेली नाही. आज जी माहिती मिळते आहे सुरुवातीला 9 टँकर तरी जाणार आहेत अशी माहिती मिळती आहे, ज्यापैकी 2 टँकर इथं आलेले आपण पाहतो आहोत. त्यानंतर ते वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन, कारण आत्ताच्या घडीला ज्या राज्यांमध्ये ऑक्सिजन मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे आणि त्यांच्या स्वतःच्या राज्याची गरज जिथं कमी आहे त्या राज्यातून हा ऑक्सिजन आणला जाणार आहे. हे राज्य भारताच्या वेगवेगळ्या भागांमध्ये असल्यामुळं कदाचित 1 जास्त गाड्या ज्या त्या आपल्याला पाठवाव्या लागणार आहे. महाराष्ट्रातून निघतानाही एक जरी गाडी निघणार असेल तरी पुढे काही कालांतरानंतर ते वेगवेगळ्या मालगाडीमार्फत देशाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात जाऊन मग एकत्रित महाराष्ट्रात येण्याची शक्यता सुद्धा आहे. याबाबत अजून रेल्वे प्रशासनाच्या वतीनं स्पष्टता आलेली नाही. सध्या सगळे अधिकारी त्यांच्या कामात व्यस्त असल्यामुळे त्यांच्याकडून सुद्धा आपल्याला अतिरिक्त माहिती अजून तरी मिळू शकलेली नाही आहे, परंतु कदाचित थोड्याच वेळात या संदर्भातली स्पष्टता करतील. तुर्तास इंडिव्हिज्युअल कपॅसिटी किती आहे ऑक्सिजन वाहून नेण्याची आणि सगळा लिक्विड ऑक्सिजनच येणार आहे किंवा काय? सध्या जी माहिती मिळते त्यानुसार हा सगळा लिक्विड ऑक्सिजन आहे. हा सगळा लिक्विड ऑक्सिजन आता आपल्याला जी कमतरता आहे ती सगळ्यात जास्त लिक्विड ऑक्सिजनची आहे, कारण हा लिक्विड ऑक्सिजन नंतर आपल्याला वायूमध्ये कन्वर्ट करता येतो आणि ती कन्वर्ट कर जेव्हा लिक्विड ऑक्सिजनमधून मोठ्या प्रमाणावर वायूचा जो ऑक्सिजन आहे तो तयार करता येतो. त्यामुळे आत्ताच्या घडीला आपल्याला सगळ्यात कमतरता जी आहे ती लिक्विड ऑक्सिजनची आहे, त्यामुळे या टँकरमधनं लिक्विड ऑक्सिजन आणला जाणार आहे आणि त्यानंतर तो राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये विशेषतः जिथं उणीव आहे अशा ठिकाणी तो पोचता केला जाणार आहे. आणि आता आपण बघतो आहोत की असे वेगवेगळ्या कंपनीचे जे टँकर्स आहेत ते या ठिकाणी हळूहळू इथं यायला लागलेले आहे. एक मोठा साठा या मार्फत आपल्याला जो तो उपलब्ध होणार आहे आणि त्याच्यासाठीची ही तयारी अंतिम टप्प्यात आहे. बर, प्रणाली तू राहस आपल्यासोबत. गणेश गायकवाड आपले प्रतिनिधी बदलापूरहून जोडले गेलेत. गणेश, बदलापूरमध्ये ही ऑक्सिजनच्या वाहतुकीच्या दृष्टीने काय हालचाल? ही अत्यंत महत्वाची उपनगरं आहेत आणि या महत्वाच्या उपनगरांमध्ये दिवसेंदिवस जे कोरोनाचे रुग्ण आहेत ते वाढत आहेत. बदलापूर शहराचा जर विचार केला तर बदलापूर शहरामध्ये सध्याच्या घडीला 1300 अधिक ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, तर अंबरनाथ शहरामध्ये ही जी संख्या आहे ती 3000 पोहोचली आहे. त्यामुळे खाजगी रुग्णालयं असतील किंवा इतर सरकारी रुग्णालयं असतील त्याच्यामध्ये पूर्ण बेड फुल झालेले आहेत. ऑक्सिजनचा पुरवठा सातत्याने इथे मागणी होत असते. या ठिकाणी जर आपण अंबरनाथ शहराचा जर विचार केला तर अंबरनाथ शहरामध्ये जवळजवळ 20-25 ड्युरासेलचे जे हे असतात ऑक्सिजनचे बाटले जे 180 लिटरचे असतात ते दर दिवशी त्यांची मागणी असते आणि ते पुरवले जातात असं प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं. तर बदलापूर शहरामध्ये दिवसाला 12-15 ड्युरा जे ऑक्सिजन सिलेंडर असतात ते लागतात आणि ते तात्काळ उपलब्ध केले जातात. मात्र सरकारी रुग्णालयामध्ये जरी समाधानाची बाब असली, त्यांना जरी ऑक्सिजन पुरवठा होत असला, तरी खाजगी रुग्णालयामध्ये सध्या ऑक्सिजनचा तुटवडा आहे. हीच बाब लक्षात घेऊन अंबरनाथ आणि बदलापूर महापालिकेनं टँक उभे केलेले आहेत, जेणेकरून येत्या काही दिवसांमध्ये ते कार्यान्वित होतील आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा साठा साठवला जाऊ शकतो. बदलापूर शहरामध्ये जवळजवळ 9900 लिटरची ही टाकी बसवण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये ऑक्सिजनचा साठा करता येईल आणि अंबरनाथ शहरामध्ये जवळजवळ 13000 लिटरची ही टाकी बसवण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये ऑक्सिजनचा तुटवडा या शहरांना जाणवणार नाही असं प्रशासकीय अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. मात्र ती कधी कार्यान्वित होणार आणि ऑक्सिजनचा पुरवठा कधी या ठिकाणी सुरळीत होणार हा मोठा प्रश्न आहे. गणेश, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. गणेश गायकवाड बदलापूरहून आणि प्रणाली कापसे कळंबोलीहून आपल्याला माहिती देत होत्या. थोड्याच वेळेला जेव्हा कळंबोलीहून 12-15 टँकर इकडनं रवाना होणार आहेत ते निघतील तेव्हा आम्ही पुन्हा एकदा ती खास दृश्य तुम्हाला दाखवू, कारण प्राणवायू एक्सप्रेस ही किती लवकर
त्वरेने निघते आणि किती लवकर येते हे महत्त्वाचं आहे. यासोबतच बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. वेगानं मेल गाडी येत होती. अवघ्या काही क्षणांमध्ये तुम्ही कल्पनाच करू शकता की काय झालं असतं. त्या बाईच्या हातातून तो मुलगा खालती पडला, पण त्याच वेळेला समोरून देवदूतच आला त्या रूपानं आणि जे काही आहे ते तुमच्या समोर आहे. काही क्षणात अनर्थ घडतो की काय अशी स्थिती निर्माण झाली, पण रुळावर काम करणारे पॉइंटमन मयूर शेळके वाऱ्याच्या वेगानं धावत आले. त्यांनी त्या मुलाला प्लॅटफॉर्मवर ठेवलं आणि स्वतःसुद्धा कसे बसे प्लॅटफॉर्मवर चढले आणि अवघ्या अर्ध्या सेकंदाच्या अंतरानं ही ट्रेन कोण या प्लॅटफॉर्मवरून धाड 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 करत निघून गेली. पॉइंट्समन शेळके यांचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. शेळकेंना बक्षीस म्हणून काही रक्कम देण्याची इच्छा सोशल मीडियावर अनेकांनी व्यक्त केली. गणेश गायकवाड आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. गणेश, हा देवदूत कुठून आला तिथे? मिलिंद सर, शनिवारी घडलेली ही घटना आहे वांगणी स्टेशनवर. एक्सप्रेस जी आहे ती मुंबईच्या दिशेने निघाली होती आणि याच वेळेस एक अंध महिला जी वांगणी परिसरामध्ये राहणारी आहे ती आपल्या मुलाला घेऊन चालली होती आणि त्याच वेळेस तो मुलगा पडला ट्रॅकवर आणि तिला जाणवलं की मुलगा ट्रॅकवर पडलेला आहे, मात्र ती हतबल होती आणि याच वेळेस त्या एक्सप्रेसला ग्रीन सिग्नल किंवा ग्रीन झेंडा देण्यासाठी मयूर शेळके त्या ठिकाणी उभे होते. त्यांनी पाहिलं की लहान मुलगा पडलेला आहे ट्रॅकवर. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता त्या मुलाला ट्रॅकवरून उचलून प्लॅटफॉर्मवर ठेवलं आणि स्वतः देखील प्लॅटफॉर्मवर आले. अवघ्या काही सेकंदाचा हा फरक होता आणि देवदूत म्हणून हे मयूर शेळके आले आणि त्या मुलाचा प्राण वाचवलेला आहे, त्यामुळे सर्व स्तरातून त्याचं कौतुक होत आहे. आता बक्षीसही त्याला रेल्वेकडनं मिळावं अशा प्रकारची मागणी सोशल मीडियावर आणि इतर ठिकाणी होताना दिसते मिलिंद सर. मात्र ही मोठी गोष्ट आहे की जे प्रसंग आहे प्रसंगावधान साधून मयुरेश शेळके यांनी जी कामगिरी केलेली आहे ती नक्कीच कौतुकास्पद आहे असं म्हणावं लागेल. ही दृश्य पाहिली तरी अंगावर काटा येतोय गणेश. अवघे काही सेकंद म्हणजे सेकंदापेक्षाही कमी काळ असेल कदाचित. असं कळतंय की ही महिला नेत्रहीन होती, तिला प्लॅटफॉर्मचाही अंदाज नव्हता आणि चालता चालता अचानक तिच्या हातातून ते बाळ खालती पडलं. महिला जरी असली तरी 10-20% दृष्टी आहे हिला असं आपल्याला माहिती कळते आणि वांगणी परिसरामध्ये जी अंधांची वस्ती आहे त्या ठिकाणी राहणारी ही महिला आहे आणि सायंकाळच्या सुमारास वांगणी फलाट क्रॉस करून ती आपल्या घरी निघाली होती आणि त्याच वेळेस तिच्या हाताला जे असलेलं मूल होतं ते अचानक प्लॅटफॉर्म संपल्यानंतर जो ट्रॅक येतो त्या ठिकाणी पडलं आणि तिला जाणवलं की आपला मुलगा पडलेला आहे, मात्र तिची दृष्टी अवघी 10-20% असल्यानं तिला कळलं नाही कशा प्रकारे आपल्या मुलाचे प्राण वाचवायचे. मात्र त्यावेळेस कर्तव्यावर असलेले जे मयूर शेळके होते त्यांनी प्रसंगावधान राखून अवघ्या काही सेकंदामध्ये त्या मुलाचे प्राण वाचवलेले आहेत. ही खूप मोठी गोष्ट आहे की काही क्षणाचा विलंब झाला असता तर त्या मुलाच्या प्राणामध्ये प्राण गेलेच असते, मात्र मयूर शेळके देखील त्यांचे प्राण गेले असते. मात्र आपल्या जीवावर हुदार होऊन आपले कर्तव्य बजावलेलं आहे मयूर शेळके यांनी. खरं गणेश, या मयूर शेळके यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे, त्यांना खरंच दाद दिली पाहिजे. तूर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. मयूर शेळके खरंच देवदूत म्हणून या मुलाकरता इथे पोहोचले आणि त्यांच्याकरता खरंच आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या पाहिजेत. क्या बात है, ग्रेट. आता वळूयात पुढच्या बातमीकडे. बातमी आहे पुण्यातली. पुणे मार्केट यार्डमध्ये खरं तर विविध प्रकारचे निर्बंध असताना सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली होती. पोलीस प्रशासनानं खरं तर योग्य वेळेला कारवाई करायला हवी होती, पण News18 लोकमतनं ही गर्दी दाखवली, पाठपुरावा केला सातत्यानं याचा आणि आता पोलिसांनी आणि मार्केट कमिटीनं सुद्धा कारवाई करायला सुरुवात केली. मार्केट यार्डातली गर्दी कमी करण्यासाठी कठोर पावलं उचलण्याचा जो निर्णय झाला होता त्याची अंमलबजावणी एक प्रकारे सुरू झाली. बाजारातील डमी किरकोळ विक्रेते आणि रिक्षा यांना आता बाजाराच्या आतमधल्या भागात प्रवेश दिला जाणार नाही, तसंच आडते आणि खरेदीदारांना बाजार समितीकडून पास दिले जातात. प्रवेशद्वारावरती ओळखपत्र आणि पास दाखवल्याशिवाय बाजारात प्रवेश दिला जाणार नाही आणि याची आता कठोर अंमलबजावणी सुरू झाली.
वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी थेट मार्केट यार्ड परिसरातून आपल्यासोबत जोडले गेलेत. वैभव, सकाळी तोबा गर्दी, पण न्यूज 18 लोकमतनं बातमी दाखवल्यानंतर नियमांचं काटेकोर पालन? मिलिंद, आज सकाळपासून मार्केट यार्ड प्रशासनानं काही महत्त्वाचे निर्णय घेतले. त्याचं कारण जे लॉकडाऊन लावण्यात आलेलं होतं त्यानंतरही निर्बंध जे आहेत ते तोडून अनेक जण हे मार्केटमध्ये येत होते. अगदी किरकोळ विक्री करणारे जे विक्रेते आहेत ते सुद्धा मोठ्या प्रमाणावरती गर्दी करत होते. आणि ज्या उद्देशानं हे निर्बंध लादण्यात आलेले होते त्याचा कुठलाही उपयोग होत नव्हता. आपल्यासोबत प्रशासक आहेत बाजार समितीचे, त्यांच्याशी चर्चा करूया. परिस्थिती आपण पाहिली, आजही गर्दी तशा मोठ्या प्रमाणावरती दिसते. आपण नेमकं कसं या गर्दीला अटकाव करणार आहोत, काय नवे निर्णय घेतलेत आणि अंमलबजावणी कशी केली जाणार आहे? 3 दिवसापूर्वी पुणे शहराचे सहपोलीस आयुक्त माननीय शिसवे साहेब यांनी स्वतः बाजार समितीला भेट दिलेली आहे. पोलीस विभागाच्या अधिकारी आणि बाजार समितीचे अधिकारी संयुक्त बैठक झाली आणि गर्दी कशी कमी करता येईल याबाबत नियोजन झालं. त्यामध्ये जे किरकोळ विक्रेते आहेत आणि किरकोळ खरेदीदार आहेत त्यांना पूर्ण बंदी करण्यात आलेली आहे. या परिसरातल्या रिक्षा वगैरे ह्या सगळ्या बंद केलेल्या आहेत. आजूबाजूच्या परिसरातले जे रस्ते आहेत ट्रॅफिक पोलिसांच्या मदतीनं त्या रस्त्यांचंही नियोजन केलेलं आहे. आणि ज्यांच्याकडे बाजार समितीचा परवाना आहे केवळ असेच घटक बाजार समितीत प्रवेश करण्यासाठी त्यांना मुभा दिलेली आहे. त्याचा परिणाम असा झालेला आहे की आज बऱ्यापैकी गर्दी कमी झालेली आहे. आणि गतवर्षी म्हणजे एक वर्षात आज जर रेकॉर्ड पाहिलं तर आज सर्वोच्च आवक आहे. आज 1610 गाड्या फळे, भाजीपाला, कांदा, बटाटा अशी चांगली आवक झालेली आहे. आणि एवढी आवक होऊनही आज गर्दी तुलनात्मकदृष्ट्या निश्चितच कमी आहे. किरकोळ विक्रेते जे गर्दी करत होते काल परवापर्यंत आपण पाहिलं मोठी गर्दी असायची, किंवा गेल्या वर्षभराच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं अनेकांचे रोजगार गेले आणि ते सगळे साधारण भाजीपाल्याचा व्यवसाय करण्याकडे वळालेले आपण पाहतो, तर अशा येणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांवरती आपण काही निर्बंध घातलेत का? आणि दुसरी गोष्ट, इथं काही तपासणीची यंत्रणा उभी करण्याची चर्चा सुरू होती किंवा विचार सुरू होता, त्याबाबत काही निर्णय झाला आहे? निश्चितच आमचा निर्णय झालेला आहे. किरकोळ विक्रेते म्हणजे जे खरेदीदार आमचे टेम्पो आहेत ते रोजचे 3500, 4000, 3 चाकी, 4 चाकी हे खरेदीदार टेम्पो आहेत. तर अपेक्षा हीच आहे की इथून घाऊकच व्यवहार झाले पाहिजेत, किरकोळ व्यवहार इथून होऊ नयेत. घाऊक व्यवहार होण्यासाठीच हे मार्केट आहे. तर घाऊक व्यवहार जे आहेत ते चालू आहेत. 3 चाकी, 4 चाकी जे टेम्पो आहेत जे पुणेमध्ये पिंपरी चिंचवडमध्ये जाऊन त्यांचे जे आउटलेट्स आहेत तिथे ते माल विकतात. इथून माल उचलण्याची जी परवानगी असेल मार्केटमध्ये हा सगळ्यात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. जे किरकोळ खरेदीदार येत होते त्यांना आता मज्जाव करण्यात आलेला असून यानंतरचा निर्णय जो आहे तो किरकोळ विक्रेत्यांना बंदी जी आहे मार्केटमध्ये ती करण्यात आलेली आहे. पासेस अवेलेबल करून मग इथून पुढे मार्केटमध्ये त्यांना येता येईल अशी माहिती जी आहे ती प्रशासकाने दिली. मिलिंद. वैभव तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आणि अपेक्षा करूयात की यामुळे कोरोनाची स्थिती नियंत्रणात यायला निश्चितपणे हातभार लागेल. बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर अन्य काही महत्त्वाच्या बातम्या. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आणि आता चित्रपट क्षेत्रातली एक अतिशय दुःखद बातमी. ज्येष्ठ चित्रपट लेखिका, निर्मात्या, दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचं आज सकाळी पुण्यामध्ये निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून दहा दिवसांपासून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात ICU उपचार सुरू होते. त्यांच्या निधनानं मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली. उत्तम सामाजिक जाणीव आणि चित्रपट निर्मिती याचा जणू वसाच सुमित्रा भावे यांनी घेतला होता. अनेकानेक उत्तमोत्तम चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली, दिग्दर्शन त्यांनी केलं. सुनील सुकथनकर यांच्यासोबत सामाजिक विषयांवर बेतलेले अनेक चित्रपट त्यांनी तयार केले. देवराई, दोघे, 10वी फ, वास्तुपुरुष, बाधा, नितळ, एक कप चा यासारख्या अनेक चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली. पुणे विद्यापीठातून सामाजिक शास्त्र विषयातली पदवी घेतल्यानंतर TISS मधूनही त्यांनी शिक्षण घेतलं आणि नंतर
किनावेत एका सामाजिक संस्थेत त्या काम करत होत्या. कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल वेलफेअरमध्ये त्यांनी काही काळ अध्यापनही केलं. आकाशवाणीमध्ये वृत्त निवेदनाचंही काही काळ त्यांनी काम केलं. पण पुढे चित्रपट माध्यम हे सर्वात प्रभावी आहे हे लक्षात आल्यानंतर त्यांनी या क्षेत्रात प्रवेश केला आणि 85 साली बाई हा पहिला लघुपट बनवला. आणि या पहिल्याच लघुपटाला राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं. 16 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, 17 महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार, 3 भी शांताराम पुरस्कार, 4 सिंहगड पुरस्कार यांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. महाराष्ट्र एका थोर कलाकाराला मुकला आहे. त्यांना तुम जगून लोकमतच्या वतीनं विनम्र आदरांजली. पॉलिटिकमध्ये घेऊयात एक छोटासा आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मास्क न घालणं आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन न करणं या गोष्टींमुळे कोरोनाची दुसरी लाट आल्याचं चित्र आहे. मास्क न घालणारे बेपर्वा लोक तुमचा सुद्धा जीव धोक्यात घालतात. तेव्हा ही बेपर्वाई सोडा, ही बेफिकिरी सोडा आणि सुजाण नागरिक बना हेच आमचं जनतेला एका खास व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन आहे. असाच निष्पाप जीव धोक्यात घालत आहात का? तुमची एक चूक एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकते. मास्क सक्ती सोबतच सुरक्षिततेचाही आहे. तेव्हा काळजी घ्या. आपला हा जो मास्क आहे तो आपलं सुरक्षा कवच आहे. आपलं सुरक्षा कवच असं कुठेही रस्त्यात किंवा अन्य कुठेही फेकून देऊ नका. खरं तर घराबाहेर पडताना मास्क वापरा, हात वारंवार धुवा, अंतराच्या नियमाचं पालन करा आणि जेव्हा मास्क फेकून देण्याची वेळ येईल तेव्हा तो नीट कचऱ्याच्या डब्यातच टाका. अन्य कुठेही फेकून देऊ नका. जबाबदार नागरिक बना. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.